नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज सोमवार। आजपासून सुरू होणारा आठवडा आपल्याला सगळ्यांना खूप छान आणि मनासारखा जावं, तसंच आज गौराईंचं गोडाधोडानं स्वागत होणार आहे। पण आज पहिली बातमी आहे ती पावसाची। राज्यामध्ये उद्यापर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आणि त्यात सातत्यानं होणारी वाढ, म्हणजेच हे कमी दाबाचं क्षेत्र अधिकाधिक तीव्र होत चाललंय। या स्थितीमुळे राज्याच्या काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। प्रामुख्यानं पालघर, ठाणे इथे आज आणि उद्या पावसाचा जोर खूप जास्त असेल अशी शक्यता आहे। तर रायगड, रत्नागिरी, पुणे आणि कोल्हापूर तसंच सातारा या जिल्ह्यांमध्ये घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, म्हणजे सरासरी आणि त्यापेक्षा जास्त मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे। काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाची तीव्रता या जिल्ह्यांमध्ये असणाऱ्या सरासरीपेक्षा जास्त असू शकते। विदर्भात सुद्धा तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। म्हणून राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा जोर जास्त असेल। कोणकोणत्या जिल्ह्यात काय अलर्ट देण्यात आला आहे आपण पाहूयात। ऑरेंज अलर्ट आहे रत्नागिरी, रायगड, पुणे या जिल्ह्यांमध्ये। तर येलो अलर्ट आहे सातारा, ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात। आपण या जिल्ह्यांवर नजर टाकूया। हा साधारण महाराष्ट्राचा आपण सगळं भाग पाहिला तर ऑरेंज अलर्ट आहे रत्नागिरी, आणि आपण अधिक माहिती घेऊयात। मनमाड, मालेगाव, येवला, सटाणा, नांदगाव यासह नाशिकच्या ग्रामीण भागात 8 सप्टेंबरला सलग 2 दिवस मुसळधार पाऊस झाला आणि त्यानं मोठं नुकसान या परिसरात झालंय। त्यातली काही दृश्य आपण या परिसरातली आता टीव्ही स्क्रीनवर पाहतो आहोत आणि ही दृश्य पाहिली की आपल्याला अंदाज येईल की रस्ते नाही तर रस्तेच नद्या झाल्या होत्या। ढगफुटी सदृश हा सगळा पाऊस नांदगाव परिसरात पडला। बब्बू शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। बब्बू, या भागात तुफानी पाऊस झाला तर 2 दिवस? मिलिंद, जवळपास 24 तासात 124 मिलीमीटर पाऊस झालेला होता। सलग 2 दिवस पावसाने हाहाकार माजवलेला होता। त्याच्यामुळे नांदगाव परिसरातल्या तालुक्यातले सर्व नदी नाले ओढ्यांना मोठा पूर आला होता। विशेष म्हणजे नांदगाव शहरातून ज्या वाहणाऱ्या लेंडी आणि शाकंभरी नदी यांनी तर रौद्र रूप धारण केलं होतं आणि त्याचा पुराचा पाणी घरात दुकानात शिरलं होतं। त्याच्या मोठ्या प्रमाणात घरांची पळ झालेली आहे। पाझर तलाव फुटल्यामुळे जवळपास 26,000 हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झालेलं आहे। पिकं वाहून गेलेली आहे। अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे। 5 दिवस झालेल्या या घटनेला अद्यापही नांदगाव तालुका पूर्वपदावर आलेला नाही आहे। अजूनही हळूहळू ते सावरण्याचा प्रयत्न करत आहे। एकूणच जी हानी झालेली ती मोठ्या प्रमाणात आहे। फक्त नांदगावच नाही तर मालेगाव असो, येवला असो किंवा नाशिकच्या ग्रामीण भाग हो, इतर भागात देखील पावसाने हाहाकार माजवलेला होता आहे। मात्र आता 2 दिवसापासून पावसाने उघडकीप घेतलेली आहे, त्याच्यामुळे थोडासा दिलासा मिळाले। तुला थोडंसं थांबवतो, या नुकसानीच्या बद्दलची आपण अधिक माहिती घेऊच या, कारण हे नुकसान प्रचंड आहे। पण आपल्यासोबत आता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे सर सुद्धा जोडले गेले आहेत। साबळे सर, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये। हा जो 2 दिवसात विशिष्ट भागात म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये जो अतिमुसळधार पाऊस, म्हणजे तो ढग सदृशच पाऊस पडला, ढग फुटी सदृश, तर याचं कारण आहे तेच परत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणं? ते आहे, त्याशिवाय आता काल आपण जी चर्चा केली त्याप्रमाणे पावसाच्या वितरणात जो बदल होतोय हो, त्याचं मुख्य कारण म्हणजे काही ठिकाणी हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणं आणि ती कायम राहणं बराच काळ। ज्यावेळेला अशी परिस्थिती होते, जसं 26 जुलैला
2005 ला मुंबईला झालं होतं आणि हो आता कोकणात झालं, हो त्यानंतर चाळीसगावला झालं, त्यानंतर आता हे इथले इथलं हे उदाहरण आहे. त्यावरून असं दिसतं की आता हे हवामान बदलाच्या परिणामाने काही विषय काही कुठल्याही एरियामध्ये कुठेही कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होऊन ते काही काळ टिकू शकतं आणि पावसाचं वितरणात मोठा फरक पडू शकतो. मी 1 जूनला जेव्हा हा अंदाज दिला होता तेव्हा हे मी म्हटलं होतं की कमी दिवसा कमी कालावधीत अधिक पावसाची वितरण असं काही ठिकाणी होऊ शकतं आणि हा हा तसाच प्रकार आहे. एकूण हवामान बदलाच्या परिणामांचा हा प्रकार आहे. आता हा निश्चितपणे बंगालच्या उपसागराकडून आलेले वारे त्यांनी आणलेले ढग हे त्याला पूरक आहेत, परंतु काही क्षेत्रामध्ये किंवा काही एखाद्या विशिष्ट एरियामध्ये जास्त पाऊस होणं आणि तो त्या पावसाचं प्रमाण अधिक असणं, कमी कालावधीत अधिक पाऊस होणं आणि पावसाची इंटेन्सिटी ती पण जोर जास्त असणं, ह्या घटना घडत चाललेल्या आहेत. बर या घटनांचा धोका मानवी वस्त्यांना मानवी जीवनाला होतोय. बर एक हवामान बदलाचे उत्तम उदाहरण उदाहरण आहे साबळे सर. पण म्हणजे विशिष्ट भागामध्ये अतिउष्णता तयार होणं सरासरीपेक्षा आणि त्याला वाऱ्यानं एक दिशा मिळणं हे एक महत्वाचं कारण असू शकतं. म्हणजे त्याचा अर्थ असा सुद्धा घेतला पाहिजे की नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातलं तापमान सुद्धा वाढत चाललंय. हो, तापमान वाढल्यानंतर हवेचे दाब कमी होतात. हवेचे दाब कमी झाल्यानंतर ते कायम टिकून राहणं हे जास्त महत्वाचं आहे या अशा परिस्थितीत. एखाद्या विशिष्ट एरियामध्ये क्षेत्रामध्ये हवेचे दाब टिकून कमी 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 दाबाचं क्षेत्र त्या तेवढ्या एरिया पुरतं निर्माण होणं ते टिकून राहणं आणि मग त्याच्या तिथं काय होतं तर ढगावर ढग असे रचले जातात वरपर्यंत. म्हणजे कसा पाऊस आपल्याला मिळतो तो 1 ते 1.5 किलोमीटरच्या ढगांमधून मिळतो. बर परंतु ढगांवरती ढग असे रचले जातात जिथे हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं तिथं. बर आणि मग बरेचसे ढग असे वरती रचल्या गेल्यानंतर एकसारखा पाऊस कायम क्षेत्र तसंच राहिलं कमी दाबाचं तिथं की सतत पाऊस तिथं होत राहतो आणि ढगावर ढग रचलेले जे डोंगरा एवढा जो काय भाग असतो याचा ढगांचा तो सतत कोसळत असतो, पाणी कोसळत असतं आणि मग असं 125-150 मिलीमीटर पाऊस होणं तिथं शक्य होतं. अशी सगळी सध्याची परिस्थिती होतीये आणि काही एरियाज मध्ये होते, सर्व एरियाज मध्ये नसते. काही भागा विशिष्ट एरिया जेव्हा आपण आता एक कोकणातलंच उदाहरण घेऊ, कोकणात जेव्हा पाऊस झाला तेव्हा नंदुरबार मध्ये पाऊस नव्हता, धुळ्याला पाऊस नव्हता, कोरडं होतं खरं तर. पावसाची फार अत्यंत भीषण परिस्थिती कमतरता होती. म्हणजे हे जे हवामान बदलाचे परिणाम आहेत तसं 2019 ला कोल्हापूर आणि सांगली सातारा या भागात पाऊस होता, मात्र मराठवाड्यात पाऊस नव्हता. म्हणजे साधारणपणे ती ऑगस्ट मधली परिस्थिती होती 2019 च्या. म्हणजे अशा प्रकारे जर का हे वातावरणातले बदल जे दिसतात हे गेल्या 2-3 वर्षात आपल्याला जाणवत आहेत. आणि 2005 ला पहिल्यांदा जाणवलं मुंबईला, त्यानंतर आणखी काही ठिकाणी जाणवायला सुरुवात झाली आणि आता हे रिपीटेडली जाणवत आहे काही एरियामध्ये. आणि याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा भाग काल पण सांगायचं होतं मला की एकूण जंगलाचं क्षेत्र कमी झालंय, वनस्पतींचं क्षेत्र कमी झालंय, कार्बन डायऑक्साईड शोषणारी यंत्रणा कमी झालीय. म्हणजे माणसाने फुफ्फुसं कमी केल्यासारखी केली त्याची हवा कार्बन डायऑक्साईड शोषण करणारी यंत्रणा. आणि त्यामुळे आता उदाहरण सांगायचं म्हणलं तर आशिया खंडामध्ये 55 दशलक्ष हेक्टर जंगल तोडलं गेलेलं आहे, दक्षिण आफ्रिकेमध्ये 65 दशलक्ष हेक्टर जंगल तोडलं गेलंय आणि लॅटिन अमेरिकेमध्ये 85 दशलक्ष हेक्टर जंगल तोडलं गेलंय. आणि ह्या वनस्पती कार्बन डायऑक्साईड शोषण करत होत्या, त्यांच्या फांद्यामध्ये खोडामध्ये साठवण करत होत्या. बरोबर, यंत्रणा मानवाने संपवलेली आहे. त्याच्यामुळे हे हवामान बदलाच्या परिणामांना आणखीन गती मिळते. बरोबर, आणखी एक वनस्पती जो कार्बन डायऑक्साईड शोषून घेत होत्या तो आता वातावरणातच राहतो आणि स्वाभाविकपणे त्याचे दुष्परिणाम आपल्याला सगळ्यांना भोगायला लागतात. तर डॉक्टर साबळे सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही सविस्तर याचं विश्लेषण केलं त्याबद्दल. बब्बू शेख आपल्यासोबत आहेत, आपले प्रतिनिधी. बब्बू, जर का शेतीच्या नुकसानीचं पाहिलं तर कुठल्या कुठल्या तालुक्यात काय काय नुकसान झालंय शेतपिकांचं? नांदगाव, मालेगाव, कळवण, येवला या हे आणि इतर भागात जवळपास 62,000 हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झालेलं आहे. विशेषतः कापूस आहे, कांदा आहे,
आणि इतर जे पीक मका आहे यांचं सर्वात अधिक नुकसान झालेलं आहे. त्याच्या पाठोपाठ मूग आहे, उडीद आहे, भुईमूग आहे, यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. एकट्या नांदगाव तालुक्यात 100 गावांना पुराचा फटका आणि पावसाचा फटका बसलेला आहे. हीच परिस्थिती मालेगाव, येवला, चांदवड, नांदगाव, मनमाड यासह या भागातही आहे. जवळपास नांदगाव तालुक्यात सरासरी जे पाऊस पडतोय तो 492 आहे, पण आता त्यांनी सरासरीपेक्षा ओलांडली आहे. 668 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आत्तापर्यंत. पुढे आणखी पाऊस होईल. आणि 2009 साली नांदगाव तालुक्यात असाच हा पाऊस मुसळधार पाऊस झाला होता. 11 वर्षानंतर त्याची पुनरावृत्ती झालेली आहे. त्याच्यामुळे आता नागरिकांचं इतकं प्रचंड नुकसान झालेलं आहे, मात्र अद्यापही शासनाकडून पाहिजे तेवढी मदत मिळालेली नाहीये. पण बब्बू, साधारणपणे 24 तासात हा सगळा पाऊस पडला आणि तू म्हणतोस त्याप्रमाणे सरासरी 400 मिलीमीटर पर्यंत पाऊस असतो, पण आता 600 टप्पा ओलांडलेला आहे पावसानं. तहसीलदारांनी किंवा कृषी अधिकाऱ्यांनी काही या विभागातल्या शेतीच्या नुकसानीचे आढावे घेतले पाहिजेत, अशा प्रकारचे काही आदेश दिलेत, किंवा काही सरकारी अधिकारी चुकून गावाकडे चालले ते शेतात काय नुकसान झालंय पाहायला? जेव्हा पूर आला आणि शेती वाहून गेली त्यानंतर नेत्यांची दौरे सुरू झाले. आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, पालकमंत्री असो, त्यांनी आदेश दिले आणि यंत्रणा कामाला लागलेली. मात्र त्यांची जी कामाची पद्धत आहे ती संतगतीने आहे. पाहिजे तेवढ्या स्पीडने पंचनामे होत नाही आहे अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. अनेक गावात अद्यापही तलाटी पोचलेले नाही आहे. पंचनामे तशीच आहे. घरांचा जी पडझड झाली आहे त्यांचे पंचनामे झालेले नाही आहे. आणि लोक शेतकरी व नागरिकांना आशा आहे की शासनाकडून काहीतरी मिळेल, पंचनामे लवकरात लवकर करावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. खरं नाही, कारण पहिल्या टप्प्यात पावसानं इथे ओढ दिली होती, दुसऱ्या टप्प्यात पाऊस आला आणि त्यामुळे दुबार पेरणीचं संकटाची स्टोरी बब्बू तुम्हीच केल्याचं मला आठवतं आहे. आणि आता पिकानं जरा जोम धरला तर पावसानं काही भागातली पिकं धुवून काढली. विचित्र परिस्थिती आहे शेतकऱ्याची. बब्बू तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल. आता जाऊयात रत्नागिरीत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. दापोली तालुक्यामध्ये काल दुपारनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. संध्याकाळी 7 सुमारास 2 तास पावसानं झोडपून काढलं. गौराईचं आगमन याच धुवाधार पावसात घरोघरी झालं आणि भक्तांचा उत्साह कोणत्याही स्थितीत कमी झालेला नव्हता. शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. शिवाजी, गणपतीच्या दिवसात कोकणात पाऊस होतो, पण ह्यावेळेला सरासरीपेक्षा जरा जास्तच पाऊस आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज, उद्या आणि परवा 3 दिवस पुन्हा एकदा अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. कालपासून पावसाचा जोर वाढलेला आहे. दापोलीमध्ये कालच्या दिवसामध्ये 200 मिलीपेक्षा अधिक पाऊस पडलेला आहे. यापूर्वी सुद्धा 3 तासामध्ये 300 मिलीपेक्षा अधिक पाऊस पडला होता. दापोली तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं होतं. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं. या परिस्थितीमधून सावरण्याच्या परिस्थितीमध्ये लोक आहेत आणि पुन्हा एकदा पावसाने झोडपून काढलंय. अतिवृष्टीचा इशारा या जिल्ह्यातला कायम आहे. जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी काल पाऊस पडला, आज सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसामध्येच गणपतीच्या आगमनापूर्वी पाऊस पडला, आता गवराईच्या आगमनापूर्वी पाऊस पडतोय. सणासुदीच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय, त्यामुळे लोकांना मोठ्या कठीण परिस्थितीला सामोरे जावं लागतंय. जनजीवन विस्कळीत होतंय. गणपतीच्या आगमनापूर्वी लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं, पुराचं पाणी शिरलं होतं, अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले होते. ही सगळी परिस्थिती ओढावली होती, त्यातून लोक सावरलेत. आता कुठेतरी लोकांच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे. गौराईचं आगमन झालंय तेव्हा पुन्हा एकदा पाऊस वाढला. बर, आज दिवसभरात कशी परिस्थिती राहील, किंवा काल रात्रभर पाऊस असा जोर धरून होता? रात्रभर पावसाने झोडपून काढले, आज पुन्हा एकदा दिवसभर पाऊस असण्याची शक्यता आहे. कारण हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. आज आणि उद्या 2 दिवस पाऊस असण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलेले आहेत. हवामान खात्याने सुद्धा पावसाचा इशारा दिलाय, त्यामुळे लोकांना खूप काळजी घ्यावी लागणार आहे. सणासुदीच्या दिवसामध्ये मोठा पाऊस होत असल्यामुळे लोकांना थोडे अडथळे निर्माण होत आहेत. उत्साह थोडा कमी होताना पाहायला मिळते. परंतु काल गौराईचं आगमन झालं, त्यावेळेस धोधो पावसामध्ये अनेक माहेरवासिनी गौरीचं आगमन मोठ्या थाटामाटात साजरं केलंय.
बर आज बर दिवसभर पूजा अर्चा असणार आहे खरंय आणि ह्या खरंय आनंदाच्या वातावरणामध्ये पावसाचं कुठेतरी थोडं विरजण पडल्याचं पाहायला मिळतं. पाहायला मिळतंय. शिवाजी तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. खरं तर गौराई आल्या की आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि सकाळच्या बातम्यांमध्ये आता एक महत्त्वाची बातमी पुण्यातून. पुण्यातील खडकवासला धरण ओसंडून वाहू लागला. या धरणातल्या पाण्याचा विसर्गसुद्धा वाढवण्यात आला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. सततच्या पावसामुळे इथल्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत मिलिंद, आज रात्रीपासून पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्याच्यामुळं जे धरण साठा आहे खडकवासला साखळी धरणांमधलं, चारही धरणं 100% फुल्ल भरलेली आहेत. त्यामुळे जेवढा पाऊस येणार तेवढंही पाणी सोडावं लागणार आहे. म्हणूनच पाटबंधारे विभागानं रात्रीपासूनच या धरणांमधला विसर्ग जवळपास 6,500 म्हणजे 6,800 क्युसेकच्या पुढे नेऊन ठेवलंय. म्हणून आता इथून पुढे काळजी घ्यावं लागेल. पाऊस वाढला तर पुन्हा पुराची स्थिती निर्माण होऊ शकते. गणपती आहेत आणि ही चारही धरणं फुल असल्यामुळे जेवढा जास्त पाऊस पडेल तेवढा धरण पुराचा धोका वाढू शकतो. आणि तिकडे पवना धरणात तीच परिस्थिती, भाटघर धरणात तीच परिस्थिती आणि हे सगळं पाणी खाली पुढे उजनी धरणाला जाणार आहे. उजनी धरण ऑलरेडी प्लस आहे. त्यामुळे इथून पुढचे 15 दिवस हा जर सेकंड स्पेल वाढला पावसाचं पुणे जिल्ह्यातलं किंवा इकडे सांगली सातारा कोल्हापूरचं तिकडे कोणी फुल आहे तर हा पुराची स्थिती निर्माण करू शकतो. त्यामुळे अक्षरशः पाटबंधाऱ्यांना डोळ्यात तेल घालून काम करावं लागणार आहे. खरं तर हे धरणं भरवताना साधा नियम आहे की किमान 90% धरण ठेवावं, 10% रिकामी ठेवावं पुरातन. हा पण तसं करत नाही पाटबंधारे विभाग, कारण त्यांना वाटतं वाटतं पाऊस नाही पडला तर आमची धरणं भरणार नाहीत. तिथंच सगळा घोळ होतो पूरनियोजनाचं. कारण खरं आहे चंद्रकांत, तसाही हवामान विभागानं इशारा दिलेला आहे की 2 दिवस या भागात सगळा पाऊस राहील. म्हणजे साताऱ्यातही पाऊस असणार आहे, पुण्यातही पाऊस असणार आहे, मुंबई इकडे कोकणातही पाऊस असणार आहे. आता हे पाणी पुढे जर का कोयनेत जाणार आणि उजनीकडे जाणार तर मुळात या दोन्ही भागात पाऊस असेल तर ही यासुद्धा धरणातनं पाण्याचा विसर्ग करावा लागेल. हो निश्चितच, कारण अजून तरी कोयनेत पाणी सोडलेलं नाही. पण तिकडे कोल्हापूर असेल, सातारा, सांगली इकडं पावसाचं प्रमाण खूप जास्त असतं आणि तिकडले नद्या लगेच म्हणजे 1-2 दिवसातच ओव्हरफ्लो होऊन जातात. आपण गेल्या वेळेसच पाहिलं कशा पद्धतीने पूरस्थिती निर्माण झाली होती. त्या तुलनेत पुणे जिल्ह्यातला पाऊस जरी वाढला तरी उजनी धरण खूप मोठं आहे. 117 TMCC त्याची क्षमता आहे. त्यामुळे ते भरायला किमान 1 आठवडा जाणार आहे. त्यामुळे तशी सोलापूर जिल्ह्यात आणि पुणे जिल्ह्यात अजून तरी पूरस्थिती नाहीये. पण जर पाऊस खूपच वाढला तर हा विसर्ग साधारण 60,000 पुढे गेला तर पुण्याच्या मोठ्या नदीला पूर येतो. अजून तरी ती स्थिती निर्माण होईल असं वाटत नाही. पण सांगली कोल्हापूर साताऱ्यात लक्ष घालावं लागणार. बर बर चंद्रकांत तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.